इतकी वर्ष काम करणाऱ्या शिवसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे, मान मिळाला पाहिजे. आणि महाविकास आघाडीमध्ये निश्चितपणे शिवसेनेला काही जागा बीड जिल्ह्यात मिळाल्या पाहिजेत. अनिल जगताप सारख्या लढवय्या शिवसैनिकांनाही न्याय मिळाला पाहिजे. मुंडे साहेब होते त्यावेळेला भाजप सेनेची युती होती, आता मुंडे साहेब राहिले नाहीत, युती सुद्धा राहिली नाही आणि ती नैतिकता पाळणारी भाजपा सुद्धा राहिली नाही. आता ते राजकारण करण्याच्या ऐवजी कळसूत्री बाहुल्या खेळवण्याचे खेळ करतात. वाईट याचं वाटतं की यावेळेला त्यांच्या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळामध्ये आमचे 40 भाऊ अडकलेले आहेत. फक्त आणि फक्त जाती जातीच्या कंपार्टमेंट तयार करणाऱ्या भाजपाला एक अंजन घालण्यासाठी, आरसा दाखवण्यासाठी भाजपाने जे जात आणि धर्मांची दंगली सुरू केलेल्या आहेत. आदरणीय संजय राऊत साहेब, मराठवाड्याचे संपर्क नेते, आमचे ज्येष्ठ आदरणीय खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब, या मंचावर उपस्थित असणारे जिल्हा प्रमुख अनिलजी जगताप, लोकसभा संपर्क प्रमुख सुनील धांडे सर, अत्यंत सुंदर रॅलीचं आयोजन करणारे गणेश वरेकर उपजिल्हा प्रमुख आणि श्याम धांडे तद्वतच तालुका प्रमुख, रत्नाकर शिंदे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंबोरे, त्यांच्या सोबतच या मंचावर उपस्थित असणारे माजी राज्यमंत्री आणि ज्यांचं संबोधन झालं गेवराईतनं, खूप साऱ्या आमच्या मबी तमारी छोरीचं मबी गोरमाटीचं, आमच्या सगळ्या गोरमाटी, आमच्या बहिणी आया, आदरणीय बदामरावजी पंडित नांदेडून आले संपर्क प्रमुख, बंधू भवनरावजी थोरात, खूप नावं आलेली आहेत. विदर्भाचे जिल्हा विदर्भ संघटक सुरेशजी साखरे इथं उपस्थित आहेत, आमचा भाऊ शरद कोळी उपस्थित आहे, अनेक 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 नावं आहेत. माझ्याकडनं काही नावं मिस होऊ शकतात. आज ज्यांचा प्रवेश होतोय त्या डॉक्टर नैना सिरसाट आहेत, नितीन धांडे आहेत, राजू वैद्य पटवर्धनजी, काही नावं राहिली तर मला कृपया क्षमा करा. इकडून लातूरहूनही आलेली खूप सारी नावं आहेत. आमचे उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव कुलकर्णी आहेत, संतोष सोमवंशी आहेत, चालक मामी आहेत, अनेक नावं आहेत. मंडळी समारोपीय सभेत बोलण्यासाठी उभी आहे आणि मी आवर्जून कौतुक केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे ते सभेचं आयोजन करणाऱ्या जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांचे, की अनिल दादांनी अगदी हा डोलारा एक हाती तोलून नेला. आम्ही कामाचं सरळ सरळ विभाजन करून दिलं होतं की का या सभेसाठीची जी रॅली असेल ती रॅली उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर, रत्नाकर शिंदे, धांडे सर हे सगळे लोक बघतील आणि सभेचं नियोजन हे अनिलजी जगताप बघतील. ऐन वेळेला त्यांच्या मदतीला सतीश सोळंके जे आले हे आमच्यासाठी अजून आनंदाची गोष्ट आहे. खरं तर आत्ता त्यांचं भाषण होणार होतं आणि आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं, पण वेळ फार झाला आहे त्यामुळे मला सतीश दादा क्षमा करतील. पण सतीश दादांनी जी माजलगावहून जी सगळी टीम आली आहे, आलेत का रे सगळे? मला वाटतंय माजलगावचे सगळ्याच्या सगळे पदाधिकारी, राऊत साहेबांना मी सांगितलं पाहिजे एकही पदाधिकारी गैरहजर नाहीये, अख्खा माजलगावचे सगळे पदाधिकारी इथं उपस्थित आहे. राजे हो, खरं तर जिल्हा प्रमुख अनिल दादांनी जी अपेक्षा व्यक्त केली ती अतिशय रास्त आहे. इतकी वर्ष काम करणाऱ्या शिवसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे, मान मिळाला पाहिजे. आणि महाविकास आघाडीमध्ये निश्चितपणे शिवसेनेला काही जागा बीड जिल्ह्यात मिळाल्या पाहिजेत. अनिल जगताप सारख्या लढवय्या शिवसैनिकांनाही न्याय मिळाला पाहिजे असं आम्हाला मनापासून वाटतं. बीड जिल्ह्यामध्ये कायमच ऊसतोड कामगारांचे प्रश्न महत्वाचे राहिलेले आहेत, पण बीड जिल्हा म्हटलं की काही आठवणी ताज्या होतात. त्यात एक महत्वाचं नाव, ते म्हणजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेब. मुंडे साहेब होते त्यावेळेला भाजप सेनेची युती होती, आता मुंडे साहेब राहिले नाहीत, युती सुद्धा राहिली नाही आणि ती नैतिकता पाळणारी भाजपा सुद्धा राहिली नाही. आता भाजपमध्ये सुद्धा शब्दांची पलटी करणारे बेईमान लोक तयार झालेले आहेत. आता ते राजकारण करण्याच्या ऐवजी कळसूत्री बाहुल्या खेळवण्याचे खेळ करतात.
वाईट याचं वाटतं की या वेळेला त्यांच्या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळामध्ये आमचे 40 भाऊ अडकलेले आहेत. इथे अजून एक दुसरं नाव मला आवर्जून घ्यावंसं वाटतं, ते म्हणजे शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटेजी. हे नाव आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण भाजपने मेटे साहेबांचा वापर करून घेतला, पण मेटे साहेबांच्या नंतर त्यांच्या शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं, हे फार आवर्जून मांडावं लागेल. मेटे साहेबांनी या बीडसाठी मोठं योगदान दिलं. शिवसंग्रामने एकूण मराठा आरक्षण आंदोलनाला एक नवी दिशा दिली, त्यामुळे हा नामोल्लेख केल्या वाचून राहत नाही. परंतु भाजपची ही नेहमीची नीती आहे, कारण भाजपने अशाच पद्धतीने राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर यांचा सुद्धा वापर करून घेतला, आणि गरज पडल्यावर त्यांची उपयुक्तता सगळी संपल्यानंतर त्यांनी जानकर साहेबांनाही साईडलाईन करून टाकलं. नंतर मग त्यांनी नवीन नाव घेतलं, सदाभाऊ खोत. आता सदाभाऊ कुठे आहेत? सदाभाऊला मी सकाळी फोन केला, अहो सदाभाऊ मला सहज आठवण आली आहे तुमची, कारण मेटे साहेब नाही आहेत, जानकर साहेबांना साईडलाईन केलंय, बीडमधली सभा आहे, तुम्ही कुठे आहात? सदाभाऊ म्हणतात, काय आता भाजपनं आपलं काय ठुलंय काही करण्यासारखं, म्हशीच्या धारा काढायच्या दुसरं काय काम आहे आपल्याला? सदाभाऊ खोतांच्या सारखा एवढा चांगला शेतकऱ्यांचा नेता, धडपडणारा माणूस, पण सदाभाऊलाही वापरून सोडून दिलं. भाजपा अनेकांना वापरते आणि सोडून देते, या वेळेला भाजपकडे वापरण्यासाठी आमच्यातनं गेलेली 40 भावंडं आहेत. अजूनही मला ती भावंडं वाटतात, कारण कुठल्याही कुटुंबातली लेकमाता म्हणून कुटुंब सावरून घेतलं पाहिजे, कुटुंब जोडलं पाहिजे असं सातत्याने वाटत राहतं, जरी ती कितीही चुकार असतील तरी. परंतु चित्र मात्र वेगळं आहे. काही लोकांना सतत असं वाटत राहिलं की अरे काय विशेष आहे, महाप्रबोधन यात्रा म्हटलं की सतत वादळी चर्चा का होतात, काय असं विशेष आहे महाप्रबोधन यात्रेचं? तर महाप्रबोधन यात्रेत आम्ही कुणावरही टीका करायला जात नाही, महाप्रबोधन यात्रेत आम्ही फक्त लोकांना प्रश्न विचारतोय. आम्ही सत्ताधाऱ्यांना काही प्रश्न विचारतोय, सत्ताधाऱ्यांनी काही जे काही वायदे आमच्याशी केले होते, महाराष्ट्रातल्या जनतेशी, भारतातल्या जनतेशी केले होते, ते वायदे त्यांनी पाळले पाहिजेत, त्याची त्यांना आठवण आम्ही करून देतोय. महाप्रबोधन यात्रा ही फक्त आणि फक्त जाती जातीच्या कंपार्टमेंट तयार करणाऱ्या भाजपाला एक अंजन घालण्यासाठी, आरसा दाखवण्यासाठी, भाजपाने जे जात आणि धर्मांची दंगली सुरू केलेल्या आहेत, कारण जेव्हा कधी भाजपा महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा या तमाम प्रश्नांवरती सपशेल अपयशी ठरते, तेव्हा त्या त्या वेळेला त्या त्या राज्यात भाजपा एकतर महापुरुषांच्या फ्रेम आड लपते, सध्या ती सावरकरांच्या फ्रेम आड लपलेली आहे, किंवा ते हिंदुत्वाच्या फ्रेम आड लपतात. पण मुळात भाजपाने जे काही आत्तापर्यंत केलं ते लोकांना लक्षात आलं पाहिजे आणि त्यांना काही प्रश्न विचारले पाहिजेत. दादा असेल एखादा व्हिडिओ तर दाखव, दाखवा जरा दादा. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये की आम्ही जे प्रश्न विचारतोय, आम्ही जे बोलतोय त्यातला, अगर इसी प्रकार से महंगाई बढ़ती गई तो गरीब क्या खाएगा? आज प्रधानमंत्री यहां आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है, महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है. इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है. मरो तो मरो, आपका नसीब. अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, माँ आंसू पी के सोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए. हे आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी जी. महाप्रबोधन यात्रेचं हे वैशिष्ट्य आहे की आम्ही अजिबात टीका करत नाही, आम्ही सत्य काय तो आधी पुरावा दाखवतो आणि नंतर बोलतोय.
हे तेच पंतप्रधान आहेत जे महागाईवर बोलत होते आणि सांगत होते की महंगाई का मो बोलने के लिए तैयार नहीं है। ये महंगाई का मो तब याद आता था मोदी जी को जब इस देश में गैस 450 रुपये को मिलता था, 450 रुपयाला गॅस होता त्यावेळेला यांना फार महागाई वाटत होती। यांच्यातल्या अजून एक नेत्या होत्या सिलेंडरवाल्या बाई, त्या सिलेंडरवर बसायच्या आणि फार महागाई वाढली म्हणायच्या। आता सिलेंडर काय भाव आहे? आता 1150 ते 1200 रुपयाच्या घरात सिलेंडर गेलाय, आता महागाईचं काय करायचं? 2014 साली 55 ते 65 रुपयाचं डिझेल पेट्रोल आता 100 आणि 125 रुपयाच्या घरात आहे, काय परिस्थिती आहे? जे गोरगरीब जनता ज्या गरिबांच्या ह्या थापा मारतात, बाता मारतात, ती गरीब माणसं ज्यांच्या घरात भाजीचं साधं पामतेल, अगदी पामतेल, मी रिफाईंड तेल म्हणत नाही, मी राईस ब्रँडचं तेल म्हणत नाही, मी महागडं कुठलंही तेल म्हणत नाही आहे, मी पामतेल सांगते। जे पामतेल साधारणतः 70-75 रुपयाला मिळत होतं ते पामतेल आता 125 जास्त, आणि जरा चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर 200 ते 225 घरात गेलेलं आहे। काय महागाईचा प्रश्न सुटला बरं? ही सगळी जी जनता थांबलेली आहे, ही जनता सगळी महागाईनं त्रस्त आहे। पण महागाईबद्दल यांना प्रश्न विचारले की यांना झोंबतो, यांना फार राग येतो आणि म्हणतात अरे सुषमा अंधारे काय बोलताय? अरे दादा मी काय विचारतीये तुम्हाला, मी फक्त विचारतीये की एवढी महागाई वाढली, आता महागाई का म बोलने के लिए मोदी जी क्यों तयार नाही है? आता ते का बोलत नसतील बरे याच्यावर? आता महागाईचा प्रश्न मोदीजींना विचारणं जास्त गरजेचं आहे। दादा जरा दुसरा व्हिडिओ तयार ठेवा, म्हटल्यास लावा की आम्ही काय प्रश्न विचारतोय आणि कशाबद्दल प्रश्न विचारतोय। जालतुल मोमिनो फहैसो वजदहा अहको बेहा, इसका मतलब होता है ज्ञान मुसलमानों की खोई हुई चीज है, वो जहां से भी मिले उसको पाना ये मुसलमान का हक। तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया। आता मला असं सांगा की मी महागाईवर प्रश्न विचारते तर ते म्हणतात हिंदू खतरे में है। मी त्यांना बेरोजगारीवर प्रश्न विचारते ते म्हणतात हिंदू खतरे में है। मी त्यांना म्हणते अरे महिला सुरक्षेचं काय, ते म्हणतात हिंदू खतरे में है। और हिंदू खतरे में है असं त्यांना जास्त कधी आठवतो माहितीये का? जेव्हा कधी उद्धव साहेब मुस्लिमांच्या सोबत बसतात उठतात, जेव्हा कधी संजय राऊत साहेबांना मुस्लिम समुदाय अत्यंत प्रेमाने आपुलकीने त्यांचं स्वागत करतो, आणि इकडे मात्र हे काय नौटंकी करतात? ज्यांना किमान अरबीचे उच्चार येत नाही, जे टेलिप्रॉम्प्टरवर वाचून दाखवतात, अरे एवढा नाद आहे तर नौटंकी कशाला करता? अभ्यास करा ना, अभ्यास करा आणि म्हणा नौटंकी काय करताय? कुणाला नौटंकी सांगताय? आम्हालाच हिंदुत्व करतो, आम्हीच खरे हिंदुत्वाचे पाईक आहोत। कसले हिंदुत्वाचे पाईक आहेत हे लोक? सुषमा अंधारेने बोललं की सुषमा अंधारेचा आवाज बंद करायचा, आवाज बंद करण्यासाठी मग सुषमा अंधारे हिंदू विरोधी आहे? अरे काय कळलं हिंदुत्व तुम्हाला? भाजपचं हिंदुत्व हे हिंदू मुसलमान अशा दंगली करून लोकांची घरं पेटवणारे हिंदुत्व, हे हिंदुत्व महाराष्ट्राला नको आहे। महाराष्ट्राला उद्धव साहेब सांगतात ते गोरगरिबांच्या चुली पेटवणारे हिंदुत्व हवं आहे, आम्ही त्या हिंदुत्वाची भाषा करतो। डोळ्याला पाणी लावून नम नम म्हणणारे हिंदुत्व आम्हाला नको आहे, आम्हाला हिंदुत्व हवं आहे ते गोरगरिबांच्या अडल्या नडलेल्यांच्या दुःखितांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारं हिंदुत्व आम्हाला अपेक्षित आहे। ते म्हणतात आम्हालाच फक्त हिंदुत्व कळतं, तिकडे त्या नवनीत अक्काला नीट हनुमान चालीसा म्हणता येत नाही, तरी ते म्हणतात की आम्हालाच हिंदुत्व कळतं। अरे काय हिंदुत्व तुम्हाला कळतं? की मग ते काही लोकांनी तर माझ्यावर अटॅक केले आणि म्हणाले की अरे वारकरी संप्रदाय, ते खरे भागवत संप्रदायाचे वारकरीच नव्हते, ते मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी होते, जे अत्यंत पेड पद्धतीने माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। वारकरी संप्रदायाबद्दल मी त्यांच्याकडनं ऐकावं? डुप्लिकेट भाजपच्या राजकीय सेलकडनं मी ऐकावं? अरे वारकरी संप्रदायाचं बाळकडू घेऊन आले मी, श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद घरा विनाश
शिवा महानंदा महान बाबा सदाशिवा सहस्ररूपा चक्रधरा विश्वंभरा गौड़ ध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीर सागरा शेषु जैना कमलनयना कमलापति कामिनी मोहना मदन मूर्ति भवतारका धरिताक्षति वामन मूर्ति त्रिविक्रमागाय सगुणा निर्गुणा जगज्जीत्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बालरंगना बालकृष्ण तुकाला लोटांगणी मदठाव देवाजी चरणी हे चिखर तुझे विनवणी भवबंधनी सोडवावी. मला सांगायचं की हिंदुत्व मला कळत नाही. अरे कुठल्या हिंदुत्वाच्या वाटा करता तुम्ही? त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम मर्तासी त्वम साक्षात आत्मासी नित्यमृतम वच्मी सत्यम वच्मी. मला विचारता तुम्ही, मला विचारता की मला हिंदुत्व कळतं का? अरे हिंदुत्वामध्ये कुटुंब संकटात असल्यावर कुटुंबाला सावरून घ्यायचं असतं. हिंदू हिंदू म्हणणारे लोक कुटुंब संकटात असताना पाय लावून पळून जात नसतात, जसे इकडनं 40 जण पळून गेले. आम्ही हिंदुत्वाची व्याख्या ही महाराष्ट्राच्या भल्याची आणि 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारी भाषा सांगते. इथं माझ्या गोरमाटी आया बहिणी बसलेल्या आहेत. इथं माझा मराठा साळी मारी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार कुंची कोरबई कैकारी पारधी टकारी कंजार भट लालक्ष्मी माकडवाला अस्वलवाला धर्मेशी पारधी हरेक जातीचा माणूस इथं बसलेला आहे. जो उद्धव साहेबांच्या साठी सांगत आहे की होय आम्ही साहेबांच्या सोबत. महाप्रबोधन यात्रेने या प्रत्येक जातीला जोडण्याचं काम केलं म्हणून महाप्रबोधन यात्रा कदाचित त्यांना वादळी वाटत असेल. या अशा पद्धतीची नौटंकी करून ते लोकांना वेड्यात काढतात. मोदीजी वेड्यात काढायला एक नंबर आहे. मोदीजी को लगता है कि बाकी सारे लोग जो है वो आयसेज बगल में रेडियो लगा के बैठे है. म्हणजे आपण धोत्रावर इन करतोय किंवा कानात बिडे आहेत असं त्यांना वाटतंय आणि ते वेड्यात करतात. ते वेड्यात कसं करतात दादा, जरा सांगा ते कसं वेड्यात करतात? महाप्रबोधन यात्रेमध्ये प्रबोधन झालं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की वेड्यात कसे करतात. स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करे तो रिझल्ट क्या आता है? लेकिन मान लीजिए ए प्लस बी इंटू स्क्वेयर इंटू ब्रैकेट स्क्वेयर करे तो ए प्लस बी इंटू ब्रैकेट स्क्वायर करे तो रिजल्ट आता है ए स्क्वायर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वायर. एक्स्ट्रा एक्स्ट्रा टू ए बी मिलता है कि नहीं मिलता है? एक्स्ट्रा टू ए बी कहां से आया? गलती से. तो भारत और कनाडा जब मिलता है तो एक्स्ट्रा टू ए बी निकलता है. हे आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत. हे आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत जे आम्हाला ज्ञान पाजळतात, जे लोकांना वेड्यात काढतात, जे रोज नव्या थापा सांगतात, जे रोज नव्या थापा सांगताना सांगतात भाई और बहनो मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आई हम हरेक के खाते में 15 लाख रुपये जमा करेंगे. माय बापाच्या इमानदारीने किती जणाच्या खात्यात आले रे 15 लाख रुपये? किती जणाच्या खात्यात आले? मिळाले का रे तुम्हाला? मित्रो मैं आपको यकीन दिलाता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. मिळाला रोजगार? सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेत हेच प्रश्न विचारते जे त्यांना खुपतात. सुषमा अंधारे प्रत्येकाला प्रश्न विचारते की इथल्या ज्या काही सुशिक्षित तरुण बेरोजगार आहे त्या तरुण बेरोजगाराच्या रोजगाराचं काय? त्या रोजगार मिळाला पाहिजे. इथल्या प्रत्येक सुशिक्षित तरुणाला काम मिळालं पाहिजे, नोकरी धंदा मिळाला पाहिजे. कारण भारतीय राज्यघटनेत सांगितलेलं आहे, घटनेच्या 4थ्या प्रकरणात मार्गदर्शक तत्वात सांगितलंय स्टेट शुड बी केअर टेक केअर ऑफ इच अँड एव्हरीज ब्रेड अँड बटर. राज्याने प्रत्येकाच्या सुरक्षेची आणि रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे. पण रोजीरोटीची काळजी घेणे म्हणजे आनंदाचा शिदा. ईद आली की आनंदाचा शिदा, काय जयंती आली की आनंदाचा शिदा, दिवाळी आली की आनंदाचा शिदा, म्हणजे रोजीरोटी नाही राजे हो. नीट समजून घ्या, 1 किलो गहू काय 5 किलो गहू, 1 किलो रवा, 1 किलो मैदा,
तुमच्या जन्माला पुरत नाही, याच्याने तुमच्या पिढ्या घडत नाही. जर एवढाच कुळका असेल भाजपला आणि एवढाच कुळका असेल त्यांच्या सोबत गेलेले आणि आता ऐकण्यात झालेले आमच्या मुख्यमंत्री महोदयांना, तर आम्हाला आनंदाचा शिधा देऊ नका. हमें फ्री राशन नहीं चाहिए, हम अपनी खून पसीने की कमा कर खाना जानते हैं. आम्हाला आनंदाचा शिधा, तुमचं फ्री राशन नको. जर खरंच नियत असेल भाजपची की भारत सुधारला पाहिजे, भारत महासत्ता झाला पाहिजे, तर आमच्या गोरगरिबांच्या लेकरांना फ्री एज्युकेशन द्या. फ्री एज्युकेशन ही आमची जास्त गरज आहे. आमच्या गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळणं ही आमची मोठी गरज आहे. ती गरज पूर्ण झाली पाहिजे. राजे हो, आमच्या बायकांना एसटीचा पास नको आहे, कारण म्हाताऱ्या कोताऱ्या प्रवास करू शकत नाहीत, गुडघे दुखतात, दिसत नाही, चालता येत नाही, बीपी आहे, शुगर आहे, त्यांना प्रवास करायचा नाही. ज्या तरुण आहेत त्यातल्या काही नोकरी करतात, ज्या नोकरी करत नाहीत त्या घर आणि मुलं सांभाळतात, त्यांना मोफत प्रवास तिकीट नको आहे. महिलांची मदत करायची आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांना खरंच महिलांची मदत करायची आहे. सर्वसामान्यांचं सरकार आहे म्हणणाऱ्या आमच्या मुख्यमंत्र्यांना खरंच असं वाटतंय की सर्वसामान्य बायकांची त्यांना मदत करायची आहे. तर सर्वसामान्य बायकांना तुम्ही एसटीचं तिकीट नको. आम्हाला 1250 गॅस पुन्हा 350 वर देऊ शकता का ते आधी बोला. तो गॅस आम्हाला पाहिजे. आम्ही तुम्हाला काहीच मोठं मागत नाहीयो. त्यांच्यासारखे आपले मोठे वादे नाहीत, मोठे इरादे नाहीत. आपलं सरळ साधं सोपं म्हणणं आहे की आमचे जगण्याचे प्रश्न सुटले पाहिजे. आमचे किमान जगण्याचे प्रश्न सुटावे आणि ते प्रश्न काय आहेत ते तुम्हाला कळावेत. कारण ते प्रश्न तुम्हाला कळू नयेत म्हणून ते सातत्याने तुम्हाला हिंदू मुस्लिम असं भांडण लावत बसतात. त्यांची हिंदू मुस्लिम असं भांडण लावणं ही मजबुरी आहे. जाणीवपूर्वक त्र्यंबकेश्वरचा वाद उकरून काढणं ही त्यांची मजबुरी आहे. कारण लोकांनी त्यांना इतर गरजेचे प्रश्न विचारू नयेत म्हणून ते जाणीवपूर्वक करतात. शेगाव किंवा अकोल्यातल्या दंगली ही भाजपची गरज आहे. कारण भाजपला कुणीही प्रश्न विचारू नयेत म्हणून भाजपा जाणीवपूर्वक धार्मिक दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करते. राजे हो, मी थेट आरोप करते असं जर कुणाला वाटत असेल तर मी आरोप नाही. मी यात अनेक वेळेला सिद्ध करून दाखवते. माझ्याकडे आत्ता नेट डाउनलोडिंग असल्यामुळे तो व्हिडिओ नाही की कित्येक ठिकाणी दंगलीमध्ये मुस्लिम टोपी घालून जाणीवपूर्वक विद्वेषक घोषणा देणारे कार्यकर्ते हे भाजपचे कार्यकर्ते आहेत हे पोलिसांनी तपासांती सिद्ध केलं. हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे जे लोक हिंदू मुस्लिमचा दंगा पेटवत आहेत मुळात त्यांना काही मुद्दे डायव्हर्ट करायचे. मुद्दे कोणते डायव्हर्ट करायचे? फक्त महागाई बेरोजगारी एवढंच आहे का? नाही, हे तर आहेच आहे. पण याच सोबत तब्बल 10 महिन्याखाली ज्यांनी कपट नीतीनं हे राज्य बळकावण्याचा प्रयत्न केला, ते कपट नीतीनं राज्य बळकावणाऱ्या फडणवीस साहेबांचा जो खेळ आहे तो खेळ उघडा पडू नये म्हणून हे सगळं नाटक चाललेलं आहे. आहे का दादा व्हिडिओ एक जरा? आहे का फडणवीस साहेबांचा का? नाही असेल तर दाखवा बरं फडणवीस साहेबांचा एखादा. म्हणजे कळली पाहिजेत माणसं किती खरी किती खोटी एकदा कळली. राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. आपण नाही 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 आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ निकामे राहू, एक वेळ सत्तेची वेळ राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन. पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. मला एवढंच दाखवायचं होत की तिकडे केंद्रामध्ये मोदीजी किती फेकत राहतात, इकडे राज्यात फडणवीस साहेब किती खोटं बोलतात. म्हणजे फडणवीसांनी जर राष्ट्रवादी सोबत युती केली तर हिंदुत्व धोक्यात येत नाही. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जर महाविकास आघाडी सोबत जात असेल तर मात्र हिंदुत्व धोक्यात येत. हा काही मला फडणवीसांचा फॉर्म्युला तो एक्स्ट्रा एबी सारखा वाटतोय. तो एक्स्ट्रा एबी त्यांनी कुठून आणला मला काही काय माहित नाही.
मला तो कळत नाही. राजा माझ्याकडे वेळ फार कमी आहे, मी फक्त शेवटचे 3 ते 4 मिनिट घेणार आहे जे मला महत्वाचे वाटतात. की हे सगळं राजकारण का केलं जातं, हे राजकारण केलं जातं कारण ज्यांना डायव्हर्ट करायचे मुद्दे, मुद्दा कोणता डायव्हर्ट करायचा आहे, तर मी म्हटलं की तुमचे दैनंदिन जगण्याचे इश्यू तर डायव्हर्ट करायचेच करायचे. नोटबंदीचं अपयश सगळे डायव्हर्ट करायचे, पण त्यासोबतच एक महत्वाची गोष्ट त्यांना डायव्हर्ट करायची आहे, ती म्हणजे कोर्टाने सांगितलेला निकाल. कोर्टाच्या निकालानंतर फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब दोघांनी मिळून एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की निकाल आमच्यासारखा लागलाय. निकाल काय तो इथल्या सर्वसामान्य लोकांना कळला पाहिजे. निकालात पहिली गोष्ट नमूद केलेली आहे ती म्हणजे शिवसेना पक्षावर, मी पुन्हा रिपीट करते, शिवसेना पक्षावर एकनाथ शिंदे किंवा शिंदेचा गट अजिबात दावा करू शकत नाही. हा मूळ पक्ष आमचा आहे हे कोर्टाने मान्य केलं. शिंदे या पक्षावर दावा करू शकत नाही हे पहिलं निरीक्षण सांगितलं. दुसरं निरीक्षण सांगितलंय राज्यपाल तद्दन चुकीचे वागले, राज्यपालांना अधिकार नव्हता तरी राज्यपालांनी बहुमत दर्शक ठरावासाठीच विनाकारण अधिवेशन बोलावलं. तिसरं महत्वाचं निरीक्षण सांगितलंय जे फडणवीस साहेब नैतिकतेच्या बाता मारत फिरतायत, जे फडणवीस साहेब मीडियाच्या समोर अत्यंत निगरगट्टपणे सांगत आहेत की होय आम्ही नैतिक आहोत, आम्हाला काहीच वाटत नाही, आम्ही कायदेशीर आहोत, त्यांना हे सांगितलं पाहिजे की कोर्टाने स्पष्टपणे सांगितले, नाव घेऊन सांगितले की देवेंद्र फडणवीस यांची लुडबुड बेकायदेशीर होती. देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेपच मुळात बेकायदेशीर होता. आणि चौथं निरीक्षण कोर्टाने अत्यंत महत्वाचं सांगितलं. कोर्टाने सांगितलं की नव्या लोकांनी अर्थात नार्वेकर असतील आणि ती मंडळी जे राहुल नार्वेकर फार बाता मारतायत नैतिकतेच्या, जे राहुल नार्वेकर कायद्याच्या बाता मारतायत. मला नार्वेकर साहेबांना प्रश्न विचारायचा आहे, नार्वेकर साहेब खरंच कायद्याची आपण डिग्री घेतली आहे की आपण कॉप्या करून पास झाला? कारण नार्वेकर साहेबांना आता कळले पाहिजे की जर कोर्टाने सांगितले की त्यांनी नेमलेला व्हीप भरत गोगावले हा बेकायदेशीर होता, जर व्हीप बेकायदेशीर असेल तर गोगावलेंनी मतदान करण्यासाठी काढलेला आदेश सुद्धा बेकायदेशीर ठरतो. आणि गोगावलेंनी मतदान करण्यासाठी काढलेला आदेश बेकायदेशीर असेल तर त्या आदेशानुसार झालेलं मतदान बेकायदेशीर, ते मतदान बेकायदेशीर असेल तर त्या मतदानावरती बहुमत सिद्ध करून अस्तित्वात आलेलं सरकार बेकायदेशीर आहे. सन्माननीय संजय राऊत साहेबांनी नाशिकला म्हटलं की हे सरकार बेकायदेशीर आहे तेव्हा या सगळ्या आमच्या पोलीस भावांनी गुन्हा दाखल केला. आमच्या सगळ्या पोलीस भावांना हेही कळलं पाहिजे, स्वरक्षणाय खल निर्धाराय, सज्जनांचं रक्षण करू दुर्जनांचा नाश करू. कसं सज्जनांचं रक्षण करत असाल दादा हो तुम्ही, की जिथे ऑनरेबल कोर्टाने सांगितलं की व्हीप बेकायदेशीर, व्हीप बेकायदेशीर, मतदान बेकायदेशीर, मतदान बेकायदेशीर, सरकार बेकायदेशीर. आणि जर सरकार बेकायदेशीर आहे हे सिद्ध होतंय तर या सरकारने गेल्या 9 ते 10 महिन्यात गुलाल बुक्क्यासारखा जनतेच्या कष्टाचा उधळलेला पैसा, ते पैसा उधळणं सुद्धा बेकायदेशीर आहे. पण असं असताना सुद्धा राहुल नार्वेकर तराटून खोटं बोलत आहेत, रेटून खोटं बोलत आहेत महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की कदाचित नार्वेकर चुकीचा निकाल देतील. जसं आत्तापर्यंत सगळी कपटनीती झाली ती कपटनीती होत राहील. नार्वेकर चुकीचा निकाल देतील, पुन्हा आम्ही कोर्टात जाऊ, पुन्हा आम्हाला वेळ लागेल, 5-6 महिने याच्यातच जातील. 5-6 महिने कदाचित हे लोक पुन्हा सत्ता भोगायला तयार असतील, पण 6 महिन्यानंतर जेव्हा कधी हे जनतेच्या दरबारात येतील तेव्हा मात्र यांची गाठ आपल्याशी असेल. कारण द्यूताचा डाव तोपर्यंतच कौरव जिंकत होते जोपर्यंत कपटी शकुनी फासे फेकत होता, जोपर्यंत फडणवीस आणि कपटनीती त्यांच्या सोबत आहे कदाचित ते डाव जिंकत राहतील. परंतु कौरव पांडवांचा सामना ज्यावेळेला कुरुक्षेत्रात होतो त्यावेळेला विजय मात्र हमखास पांडवांचा असतो. संख्या आमची कमी आहे,
काय कपट नीती राहुल नार्वेकरांना करायची ती त्यांनी करावी, काय कपट नीती फडणवीसांना करायची ती त्यांनी करावी, काय भाजपने केंद्रीय शक्ती आणि यंत्रणा मागे लावायच्या त्या लावाव्यात, काय आमच्यावरती केसेस खटले गुन्हे हल्ले काय करायचे ते करावं. पण ज्या दिवशी निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर आम्ही उतरू त्या दिवशी विजयी होऊन आरूढ होणार नाव एक आणि एकच असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे. सन्माननीय संजय राऊत साहेबांना अत्यंत सन्मानाने या मंचावर निमंत्रित करत थांबते, रजा घेते. जय भीम, जय महाराष्ट्र.